होता की तुम्ही निवडून याल म्हणून, आता तुमचा पराभव झाला काही म्हणाला, काय कारण असावीत काय वाटतं? मी प्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आभार मानेन की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली, त्यानुसार मतदारसंघामध्ये कामं देखील चालू झाली. परंतु राज्याच्या आपल्या तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीचं काम असेल, काय विकासाचे कामं असतील आणि जनतेनेदेखील मला या ठिकाणी मतं देण्याची भूमिका ज्या ज्या मतदारांनी दिलेत मतं त्याला मी आभार व्यक्त करेन. आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं आम्ही अप्रोच कुठे कमी पडलो असेल पण मतदारांनी आमच्या विश्वास टाकला त्याबद्दल मी मतदाराचा त्या ठिकाणी आभार मानेन. आणि मी गेली अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना अनेक वेळेस पराजय पाहिलेले आहेत पण शिर्डीच्या जनतेने मला 2 वेळेस 2014 आणि 2019 ह्या दोन्ही निवडणुकीला या ठिकाणी मतदान केलं आणि म्हणून गेले 45 वर्षे रखडलेल्या कामाला आम्ही खासदार म्हणून गती दिली आणि गती देण्याचं काम असेल या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून आम्ही महाकिसान संघाची निर्मिती केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून हे आम्ही सोलर कोल्ड स्टोरेज जे आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा खासदार म्हणून मी त्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. परंतु आमचे काम करत असताना आम्ही जनतेपर्यंत ते काम पोहोचलं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो. मी राज्याचे मुख्यमंत्री खास करून आभार मानेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शिर्डी लोकसभा बंदावर विशेष प्रेम केलं आणि सर्व गटातटाला एकत्र करून काम करण्याची भूमिका ठेवली. मी या ठिकाणी अभिनंदन करेन सर्व या ठिकाणी शिवसेनाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ह्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ह्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनी एक दिलानी मतदान केलं. परंतु आम्ही कमी पडलो असेल त्यामुळे माझा पराजय झाला. तो शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपण जर बघितलं तर महायुतीची मोठी ताकद होती किंवा आहे, अनेक नेते सगळे तुमच्या सोबत होते, तरी सुद्धा तुम्हाला का पराभव पत्करावा लागला, काय वाटतं? ह्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडलो. आता कोणत्या नेत्याचं आम्ही बोलू शकत नाही परंतु ह्या ठिकाणी काळेसाहेब असतील, कोल्हेसाहेब असतील, ह्या ठिकाणी पिचडसाहेब असतील, लामटे साहेब असतील, ह्या ठिकाणी मला वाटते जिल्हा बँकेचे गायकर असतील, अशा सर्वांनी एका मंचावर जरी आले असेल तरी मतदारांनी किती ऐकलं त्यामध्ये काही शंका आलेली आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर दोष देणार नाही. परंतु सर्वांनी कामं केली, परंतु पराजय झाल्यामुळे कुणाला दोष देण्याचा नाही, आम्हीच कुठेतरी कमी पडलो, ती कमतरता आमच्यामध्ये आहे. त्यामध्ये कोणत्याही नेत्याला कोणत्या कार्यकर्त्याला दोष न देता जनतेमध्ये आम्ही कमी पडलो आणि जनतेचा विश्वास कमी पडला, त्यामुळे आमचा पराजय आम्ही स्वीकार केलेला आहे. आणि भविष्यकाळामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहे त्या शेतकऱ्यांची असेल शिर्डीच्या जनतेची अपेक्षा असून त्यांच्याकडून पूर्ण व्हावं ही शुभेच्छा देतो. केंद्र सरकारची जी धोरणं आहेत त्याला बराच मोठा विरोध होताना दिसला. शेतकऱ्यांचा जो कांदा प्रश्न आहे, आपला कांद्याचं बेल्ट आहे, कांद्याचं धोरण पण कुठेतरी याला कारणीभूत ठरेल या ठिकाणी तसं काय म्हणता येणार नाही. आमच्याकडे कांद्याचा जो विषय आहे ना, 2 गोष्टी आहेत. एक दूध उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक ऐन निवडणुकीच्या टायमाला निर्यात बंदी लागली, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आहे. त्यावेळेस आम्ही देखील पियुष गोयलकर साहेबांकडे ती मागणी केली की ज्यावेळेस निर्यात बंदी करणार त्यावेळेस कांदा नॅफेड आणि NCCI मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला पाहिजे आणि तो खरेदी करताना शेतकऱ्याला उत्पादित खर्चापेक्षा जर 10 रुपये जर उत्पादित खर्च आला तर त्याला 15 रुपये जर मिळाला तर ते शेतकरी देखील त्या आक्रोश कमी होईल आणि त्या शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो कमी झाला असता. आणि ते संदर्भात आम्ही मागणी केली आणि तसे NCCI आणि नॅफेडची खरेदी आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची भूमिका ठेवली. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये उल्लेख करेल मी की ज्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा शेतात असतो त्यावेळेस तो कांदा खरेदी केंद्र आपण चालू झालं पाहिजे. शेतकरी कोणचाही एक्सपोर्ट खरेदी करत नाही, शेतकरी व्यापारी करतात, त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला जर एक्सपोर्टला जर जास्त पाऊस
पैसे मिळत असेल, पण उत्पादकपेक्षा जास्त भाव लोकलमध्ये निर्माण केला, शासनाने घेतला, त्याचा आक्रोश कमी झाला पाहिजे. आणि त्या संदर्भात आम्ही राज्याचे त्यावेळेचे पियुष गोयल साहेबांकडे मागणी केली, त्यानुसार आपल्याकडे शिर्डीमध्ये आपण केंद्र देखील नॅफेड आणि NCCIचे खरेदी केंद्र आपण त्यावेळेस चालू केले होते. एकूणच जर पाहिलं, तुम्ही आत्ता सुद्धा म्हटलं की काळे कोल्हे असतील, पिसळ लांबते, हे एका स्टेजवर आले, त्यांनी आव्हान केलं, मग त्यांच्या आव्हानाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं तुम्हाला वाटतंय? आम्ही आता त्यामध्ये न जाता आम्ही कुठेतरी कमी पडलो, त्यामुळे आता पराजयाला अनेक लोक सांगतात ह्याच्यामुळे पडलो, आम्ही तसं बोलणार नाही. आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला, खासदार म्हणून ते स्वीकार. नाही, मी पहिल्या स्टार्टला केलं, मी पहिल्या स्टार्टला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आजीदादा पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ह्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच मला उमेदवारी दिली. आणि सर्वांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी मतं मागताना त्यांनी देखील सहभाग ह्या मतदारसंघामध्ये अनेक मिटिंगा घेतल्या, त्यामुळे सर्वांचं सहकार्य, परंतु सर्वांनी मदत केली तरी त्या ठिकाणी आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला. आम्ही कुणावरही दोष दिलेला आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर खास करून ह्या मतदारसंघावर जास्त प्रेम केलं, त्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ह्या ठिकाणी आजीदादा पवार साहेब असतील, ह्या ठिकाणी मी उल्लेख करेल. आता मनसेचे पण अधिकारी आहे, पदाधिकारी उपस्थित आहे, ह्या राज साहेबांचा देखील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी ह्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्या ठिकाणी मी उल्लेख करेल, पिचड साहेब असतील, ह्या ठिकाणी लामटे साहेब असतील, काळे साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, ह्या ठिकाणी मुरकुडे साहेब असतील, अनेक लोकांनी मदत केलेली आहे. त्यामुळे हा जो लीड येण्याची भूमिका आहे, मतं मिळण्याच्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत आम्ही आलो. आम्ही निमित्त आहे आमच्या कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी प्रयत्न केले, पण पूर्ण प्रयत्न करायला आम्ही कमी पडलो, कुणावर त्याचा दोष नाही. तुम्ही जसे बोलले राधाकृष्ण विखे पाटलांचा विषय, ह्यामध्ये सर्वांनी तिकीट देण्यापासून अगोदर विरोध होता, पण तिकीट देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देखील हिरेने भाग घेऊन मतदारापर्यंत जाण्याचं आणि त्यांना रिक्वेस्ट करण्याची भूमिका आपली त्यांनी देखील ह्या भागामध्ये असेल. आणि म्हणून अनेक सहकार क्षेत्रामध्ये मी उल्लेख करेल, मी कालचा एक तुम्हाला प्रश्न आला असेल जिरवाजिरवीचा, राजकारणामध्ये मला बोलायचं नाही, हा राखीव मतदारसंघ आहे, पण कारखान्यांचे एक दुसऱ्याचे दोष आज दोष ह्याच्यामध्ये थोडं अडचणी निर्माण झाल्या, परंतु सर्वांनी मदत केल्यामुळे मी ह्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला आलो. निवडणुकी जिंकेल असा 100% मला आणि माझ्या नेत्यांना ह्या ठिकाणी परत सांगतो, ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आजीदादा पवार साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांना सर्वांना अंदाज होता ह्या 25,000 ते 30,000 मतांनी आपण निवडून येऊ, परंतु त्या ठिकाणी आपण पराजय झाला. तो नेत्याच्या चुकीमुळे नाही, आम्ही उमेदवार म्हणून आम्ही कमी पडलो, त्याबद्दल आम्ही पराजय स्वीकार केला. तुम्ही सातत्याने म्हणताय की पराभवाला जबाबदार तुम्ही आहात, 10 वर्षात काय कुठे चुकलं नेमकं, तुमचं काय आत्मपरीक्षण तुम्ही केलं? ह्या ठिकाणी खरं म्हणजे निलंडीच्या लाभ क्षेत्रामध्ये दोन गोष्टीचा उल्लेख करेल. एक तर दोन गटामधला तर पट्टा आहे, आणि दोन गटाचा पट्टा असल्यामुळे आमच्याकडे काही सोसायट्या नाही, ग्रामपंचायत नाही, परंतु काम करताना लोकांचा जो प्रेम होता, आता आमचं एक त्यामध्ये राजकीय गणित आहे शिवसेनेचे, म्हणून बऱ्याचशा गावामध्ये ग्रामपंचायत नाही, सोसायट्या नाही, परंतु ह्या पट्ट्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत डायरेक्ट अप्रोच जो आहे तो आमचा कमी पडल्यामुळे ह्या ठिकाणी मी मान्य करेल की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो, नाही तर ह्यामध्ये कमी होण्याचं काय नाही. एक नंबरचं महाराष्ट्रामध्ये मी खासदार म्हणून आपल्याला आश्वासन, कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून महाकिसान संघाची आपण निर्मिती केली, आणि शेतकऱ्याला 2 ते 3 रुपये अधिक भाव मिळेल ही भूमिका महाराष्ट्रामध्ये सदाशिव लोखंडेंनी निर्माण केली. आमचं पेरलं, उगवलं, पण आम्हाला काढता आलं नाही, त्यामुळे आमचा पराजय आम्ही मान्य केला. आणि भविष्यकाळामध्ये जो उमेदवार आपण शिर्डीच्या जनतेने निवडून दिला, मी खासदार म्हणून त्याला शुभेच्छा देतो, आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत शेतकऱ्या त्या शिर्डीच्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या त्या पूर्ण कराव्या
ही अपेक्षा व्यक्त करून मी कायम म्हणायचे की मला खासदारकीचं तिकीट मिळालं नाही किंवा खासदार झालो नाही तर माझी पिशवी तयार आहे. हा आता तुम्ही मुंबईला जाणार की इथेच जनसेवा करणार? मी खासदार म्हणून कधी हारलेलो नाही. मी सदाशिव लोखंडे म्हणून कार्यकर्ता आहे. जिंकलो तरी मी माजलो नाही कधी, हारलो तरी लाजणार नाही. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्येच राहणार आणि शिर्डीच्या ज्या माझ्या कोयतीप्रमाणे मी कार्यकर्त्याचं आणि समाजाचं काम करत राहणार. मला स्वाभिमान आहे. ह्या बागायत पट्ट्यामध्ये मला जनतेने एवढं प्रेम केलं 2014, 2019 आणि 2024 केलेलं आहे. आता पेरलेलं आहे, आम्ही पेरणी केलेली आहे. आता पुढच्या काळात ते उगवेल जेजा आहे ते कापण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही काम करू. आणि ज्या चुका झालेल्या आहेत आमच्याकडून काय चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही पुढच्या काळात करू. 2009 मध्ये उद्धव ठाकरेंना सोडलं आणि ते पडले. तुम्ही आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून 0 बोलून त्याचा फटका तुम्हाला बसला? आता अनेक गोष्टी आहेत त्याचा फटका फिटका आम्हाला बसला नाही. पहिली गोष्ट, मुस्लिम समाजाचे मत आहेत ते वन स्टॉक मतं झाले, त्यामुळे ते त्या मोठ्या आता ते कुणाचं सांगण्यामध्ये नाही. कोण सोडलं सोडलं तरी मीच निवडून नाही नाही असं नाही. मी राज्याचे सर्वात पॉवरबाज आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या ठिकाणी सर्वात हुशार आणि सर्वात प्लॅनर मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. राज्याचे कार्यकर्त्यांना बळ देणारे आजीदादा पवार साहेब आहे. त्यामुळे कुणं कमी नाही पडलो, कमी पडलो तर आम्ही पडलेलो आहे. त्यामुळे उद्धव साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, काम करणारा गती देण्याचं काम ह्या शिंदे साहेबांनी केलेलं. असं झालेलं त्या सगळ्या पंतप्रधानांच्या नावावर किंवा सगळ्या केंद्राच्या नावावर आणि त्या खासदारांचं ब्रँडिंगच झालं, त्याचं काय झालंय का? आता मी एकटा काय बोलणार आहे त्यामध्ये ते त्या संदर्भात नाही नाही. केंद्राच्या अनेक योजना आहे ते मोदी साहेबांच्या नावाने झालेले आहेत. आता मोदी साहेबांचे आम्ही शिपाय आहेत पण लोकांना त्याचा जे काम केलं ते सर्व श्रेय आहे. नाही ब्रँडिंग पूर्ण देशामधलं आहे, एक सदाशिव लोखंडेचं नाही. त्या ठिकाणी जे पॉलिसी आहे त्यात तुमचं जे बोलायचं मत आहे त्या ठिकाणी कमी असेल तर पूर्ण देशामध्ये इफेक्ट झालेला आहे त्याचा. पण आम्ही कमी पडलो हे मान्य करायला पाहिजे. नाही आम्ही पोहोचायला, आमचं जे आम्ही काम केलं लोकांमध्ये जायला आम्ही ते कमी पडलो. आम्ही कोणत्याही पुढाऱ्यावर आमचा विरोध नाही किंवा तक्रारी नाही. सर्व कार्यकर्त्यांनी माझं काम केलं, नेत्यांनी माझं काम केलेलं आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आज मी इथपर्यंत आलेलो आहे. ओके.